मुलींची चर्चा चालू आहे संस्कृत भाषेमध्ये बोलत आहे. समीरने काय सांगितलं आम्ही अशा पद्धतीने काम करतो आहे आणि माझं निबंध वाचण्यासाठी मला विश्व संस्कृत परिषदेमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. तसंच प्रसाद देखील आपला अनुभव सांगतो की मी देखील रसायन शास्त्रामध्ये प्राचीन रसायन भाषाशास्त्र मी शिकतो आहे आणि मी देखील विश्व संस्कृत परिषदेसाठी तिथे जात आहे. तेवढ्यात तिथे लीना आणि तनुजा या दोघी जणी पण येतात आणि त्या देखील त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी होतात. तिथे लीना जी आहे ती देखील आपला अनुभव सांगते आहे. लीना म्हणते आहे की मी देखील भारतीय भाषाशास्त्र शिकलेली आहे आणि मी बेंगलोर येथे सॉफ्टवेअर मध्ये मी विश्लेषिका म्हणून काम करते आहे. आधुनिक भारतीय भाषा आणि मी शिकलेले भाषाशास्त्र या संस्कृतच्या ज्ञानाचा मला या माझं जे नवीन काम आहे म्हणजे मी जे आधुनिक भारतीय भाषांची विश्लेषिका म्हणून काम करते आहे तर तिथे मला त्याचा खूप फायदा होतो आहे. म्हणून संस्कृतचे ज्ञान जे आहे ते खूप महत्वाचे आहे, माझ्यासाठी खूप लाभदायी ठरलेलं आहे हा असा माझा अनुभव आहे असं लीना तिथे सांगते. तनुजा सुद्धा आपला अनुभव जो आहे तो तिथे सांगते, शेअर करते त्यांना. तनुजा म्हणते आहे की मी देखील पार्श्वनिवेदिका आहे. पार्श्वनिवेदिका असताना मी संस्कृत भाषेचा अभ्यास केला. संस्कृत भाषेच्या अभ्यासाचा मला खूप फायदा झाला कारण संस्कृतच्या उच्चारणाने माझे उच्चार जे आहेत ते शुद्ध झालेले आहे. म्हणूनच म्हणतात की संस्कृत भाषा संस्कृत श्लोक सुभाषित जर तुम्ही रोज म्हटलात ना तर तुमची भाषा जी आहे ती शुद्ध होईल, उच्चार शुद्ध होतील. हे सर्वात मोठा फायदा जो आहे हा आपल्याला संस्कृत भाषेच्या उच्चारणाचा होत असतो आणि तेच इथे तनुजाने आपल्याला सांगितलेलं आहे. तनुजा म्हणते की याचा सर्वांचा फायदा मी निवेदिका म्हणून काम करत असताना होतो तसंच अभिनय करताना सुद्धा मला याचा फायदा होतो. म्हणजे मी जे घेतलेलं संस्कृतचं ज्ञान आहे त्याचा मला इथे खूप मोठा फायदा होतो आहे. तसंच इतर जी काही मंडळी आहे जी कलाकार मंडळी आहे ती भरत मुलींच्या नाट्यशास्त्राचा देखील अभ्यास करत आहे. तिचं ते बोलणं सांगतच असते तेवढ्यात समीर म्हणतो अहो एवढंच कशाला, भारतीय तत्वज्ञान भारतीय योगशास्त्र भारतीय स्थापत्य दिशाशास्त्र जे आहे या सगळ्या गोष्टींचं विदेशातील लोकांना खूप आकर्षण आहे आणि म्हणून ते आता संस्कृतचा अभ्यास करत आहे. मग अशा या विदेशातील लोकांना भारतीय प्राचीन भाषा आणि संस्कृत भाषा शिकण्यासाठी एक विशिष्ट असं दूरचित्रवाणीवरचं एक चॅनल आहे की जिथे त्यांना संस्कृत शिकवलं जातं आणि अशा या दूरचित्रवाणीसाठी संस्कृत तज्ञांची सुद्धा आवश्यकता आहे, संस्कृत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे आणि म्हणून तिथे देखील आपल्याला चांगली रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणजे जर खणखणीत नाणं असेल, आपल्याला माहिती खणखणीत नाणं म्हणजे ज्याचं संस्कृत उत्तम असेल, उच्चार शुद्ध असेल आणि त्याला पूर्ण ज्ञान असेल तर अशा व्यक्तींना पटकन तिथे जे आहे संधी नोकरीची संधी मिळू शकते. म्हणजे जे बऱ्याच काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की संस्कृत शिकल्याने आम्हाला नोकरी मिळेल काय वगैरे, आपण पहिल्या परिच्छेदामध्ये बघितलेलं आहे, अगोदरच्या प्रस्तावनेमध्ये बघितलं आहे की लोकांचे जे गैरसमज आहे तो इथे दूर होतो बघा. कारण संस्कृत तज्ञांची त्या दूरचित्रवाहिनीला गरज आहे म्हणजे तिथे तुम्हाला चांगलं काम मिळू शकतं. तेवढ्या लीना म्हणजे एवढंच नाही महोदयाचे आहे, महोदया पण म्हणतात की मला असं वाटलं की आतापर्यंत शाळेमध्ये घेतलेलं ज्ञान आहे मला पुढे उपयोगात येणार नाही पण आता मला त्याचा फायदा झाला. महोदय जे आहे ते देखील तेच म्हणतात की खरंच आहे मला देखील आता त्याचा वापर माझ्या कामामध्ये करता येतो आहे. लीना जी आहे ती देखील म्हणते आहे की हो आपण जर आपल्या कामामध्ये या संस्कृत भाषेचा वापर जर करत असू तर आपली अर्हता विशेष अर्हता म्हणजे विशेष पात्रता होते. मी मगाशीच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला जर आपल्याला संस्कृत येत असेल आणि आपण आपल्या बोलण्यामध्ये जर संस्कृत सुभाषितांचा वापर केला तर समोरचा जो श्रोता वर्ग असतो त्या श्रोता वर्गावर आपला एक वेगळाच प्रभाव पडत असतो आणि इतरांच्या देखील म्हणजे ज्यांना संस्कृत कठीण वाटतं त्या लोकांचे सुद्धा भुवया उंचवतात की अरे बापरे यांना संस्कृत येतं. ते संस्कृत ही प्राचीन भाषा आहे, जुनी भाषा आहे तरी या लोकांना येतं म्हणजे विद्वान आहे वगैरे असं त्यांना वाटतं आणि म्हणून त्यानंतर आपल्या कामामध्ये देखील शेवटी काय आपण अनुभव जे आहे ते जुन्या लोकांकडनंच ते अनुभव घेत असतो ते आपल्याला शिदोरी म्हणून कामात येत असतात. तसंच संस्कृत भाषेचं देखील आहे जे विद्वान होऊन गेले त्यांनी जे काही ज्ञान दिलेलं आहे ते आजच्या काळात आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून या पाठाचं जे नाव आहे प्रतिपदम संस्कृतम पदोपदी संस्कृत
खरे अर्थाने हे यथार्थ आहे असं मला वाटतं. पाठाच्या खाली दिलेला जो भाषा अभ्यास आहे त्याचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे, तो पुढच्या व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. त्यानंतर पाठामध्ये आलेला जे शब्द आहे बघा, आशय संपादक रूपेण, म्हणजे आशय संपादक संधी विशेष विशेष पाठ करतात. विदेशेषु अपि म्हणजे विदेशी विदेशेषु अधिक अपि असे आहे. फार कठीण असे संधी वगैरे त्यांच्या मला हे कठीण वाटले म्हणून मी तुमच्यासाठी दिली. बाकीचे जर आपण आतापर्यंत आठवीपासून शिकत आलेलो तर त्यामध्ये शब्द जे आहेत ते आपल्याला अवगत आहेत, माहिती आहे.